शहरात गोवरच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून गोवर बाधित पालकांची संख्या वाढू लागली आहे. गारखेड्यातील विजयनगर, चिकलठाणा आणि नेहरू नगर मध्ये गोवरचा उद्रेक झालाय. काल आणखी 7 बालके गोवर पॉझिटिव्ह आले असून 14 संशयित बालके आढळून आली आहेत. दरम्यान गोवर साथीचा उद्रेक होत असल्यामुळे आरोग्य विभागाने आजपासून 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना अतिरिक्त डोस देण्याची सूचना केली असल्याची माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी दिली. या जुनाट निजामकालीन पुलाची वेळोवेळी शासकीय बजेट काढून थातुरमातुर डागडोजी करण्यात आली. मात्र केवळ वरवर केलेली मलमपट्टी दीर्घकाळ टिकाव धरू शकली नसल्याचं दिसून आलंय. मागील कित्येक दिवसांपासून या दोन्ही पुलावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांसाठी धोकादायक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी मागील काही दिवसांपूर्वी याच पुलावरून बऱ्याचदा अपघात झाल्यामुळे कित्येक जण गंभीर तसेच किरकोळ जखमी झाल्याने कायमस्वरूपी अपंग झालेत. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग आणि समृद्धी महामार्ग प्राधिकरण यांच्या हद्दवादात पैठण औरंगाबाद रस्त्याच्या निर्मितीमध्ये गेल्या 3 वर्षापासून आडकाठी आणली जाते. तरी पण संबंधित विभागाने या धोकादायक पुलाची पुनर्बांधणी करून संभाव्य अपघात थांबवावे अशी मागणी वाहन चालक, गावकरी तसेच सर्वसामान्य नागरिक करतायत. सतीश सुंदर, MCN न्यूज, ढोरकीन. गेल्या 10 दिवसापासून मनपा क्षेत्रात गोवर साथीचा फैलाव झपाट्याने होतोय. शहराच्या